सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा 52वा अखंड हरिनाम सप्ताह भवानी बिजलगाव तालुका कमालनगर जिल्हा बिदर. तू खूप बरं आहे असं आणि नामदेवराचं प्रमाण दिलं आलं ना तुमच्या आले ना जाग्यावर तुम्ही आले ना म्हणून तुम्हाला कानाचं सांगितलं काही टीव्ही ऐकायचं नाही झेंडंग तिंडंग सध्या काळीची तर निघाला कालाय तस्माय नमहा हा मोबाईल वापरू नका माझ्या बापाचं काही चालं नाही पण काही माणसं कोणी मोबाईल वापराले शेळ्या वळाला असतो तुला 15,000 मोबाईल काय करायचा खैरी ह्या तोंडाच्या हा कुचक्या शेळ्या वळाला असून तुला 15 आपला एकच आहे बघा शेळीचं लग्न आणि मोईस ओवाळणी लग्न आणि ओवाळणी हे आगाव नक्रिय करणं म्हणजे नाही बरोबर आहे का चुक आहे मला सांग हा पत्राचं घर आणि तुला ती भितडावची शिडी कोणची टी निघाली आहे बघा भितडावर येऊ ती पाटी सर की तिला नाव काय शिडी काय म्हणतात की तिला काय म्हणाले महाराज हा ह्या बगळ्या लोकांनी विचार केला कोणी यावं उठावन लुटावं उठावन उठावन लुटावं काही कळायचं आणि पहिले मोबाईल बघा तुम्ही कळाले ना असं असं असे होते बरोबर आहे का चुक आहे होते ना आता हे बोल आता दुसरेच निघालीत बघा नाही बरोबर आहे का पहिले उदगीरला कमालनगरला आपल्या गावामध्ये येडे करीत होती आता शाने माया पुढी बसल्या गट गट गिळावं लागले विषय काय चाललाय तुम्ही चांगलं वागा वागण्याबद्दल नाही वापरा अहो अधिकार तैसा दावीला मार्ग आपला विषय काय चाललाय गाडीला घेरं किती येईल 4 पण धसकट वाट बघून टाकणं धसकट मोड्याने कसा कसा टाकालास कुठेही हा कुठे टाकायचे का रस्ता बघून मोसम बघून टाकायचे ना घेरं अहो काळडव कंपन्यानं शासनानं बाहेर राष्ट्रानं पण आधी हे करा पचलते खावं आणि आपला वडलाचा नाही शोभलते आगाव नक्रिय करायचं नाही घर मातीत गेले सांभाळा म्हणून कानानं खाजून विनंती आहे की कानाचं चाललंय आता लॉक करून टाकलं कानाचा डोळ्याचा किती बोटाचा फरक आहे 4 आहे पाहे डोळे बघा हे डोळे हा डोळ्याचा असा खराब गुण आहे की चांगलं राह वाटतंय बरोबर आहे कानाचा गुण एक आहे की ऐकायला चांगलं राह वाटतंय बरोबर आहे ना बघा ना आणि डोळ्याला पाहला चांगलं राह वाटतंय हा कसलंय ना ग घैरादी लय डोळा खराब हा एवढा काळी चित्र निघालाय महाराज ते डोसक्याला डायकाले काळ लावाले तुही काय शेवंती है कान नखरा करायला असं बरोबर आहे का चुक आहे नाही महाराजाला महाराजाला डाय लावायची काय गरज आहे दाढीला तुला लग्न करायचंय बदमाशा नाही बरोबर राग यालाय का नाही बरोबर आहे का चुक आहे मला बाबा दोन्ही महाराजाचं कळत अजाबाद नाही तंतोतंत साधकाची दशा उदास असावी हा विषयी सर पडला निशे साबण कोण घ्यावा हा जे वैराग्य मूर्ती म्हणते त्यांना आपण घ्यावा 3 लग्न केले तर म्हणा ईशे ईशर पडीला तुला पाठवाय पाहिजे बरोबर आहे का कोणी काही बोलायचं का कानाला चांगलं ऐका वाटतंय अंडोळ्याला चांगलं फावडतंय कीर्तन कळालं ना 2 झाले आता हे पाई वाचे आहे हे पाई जीभ आहे ही जीभ आहे हिला रसना म्हणतात उंच भाषेमध्ये हिला रसना म्हणतात त्या जिभेचा असा गुण आहे तिला चांगलं राहा वाटतंय हा खाला हा लय लय खराब हा आता हाताचं कातडं आधी ताटात जातंय का जिभीच ताटात आधी काय जातंय हा हात जातंय हाताला आंबट तिखट कळत आहे का कळत आहे का नाही आता कातडं दोन्हीचं सारखंच आहे की सारखंच आहे की
बरोबर आहे ना. पण हातात याला प्रमाण आहे महाराज, प्रमाण आहे. जिवा जाणे फिके मधुर की क्षार, गोड आंबट तिखट को हात सांगत आहे का जीभ. बोला बोला, जीभ सांगती बरोबर. जीभ प्रत्येकाला आहे का? तुमच्याकडे नाही का जीभ? जीभ सांगती ना. मग जिभेचा गुण काय? की चांगलं राहा वाटतंय, चांगला माल असेल तेच घेणार. आणि घैरा दिल्या आणि चांगला माला ना गुळू 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 खाते आण म्हणते आण. ह्या बापाची पेंड आहे बदमाश. हे कशाचं सांगितलं ऐका. जिहे गोड तीन अमृत दयासी फिके पाने, अमृत दयासी फिके पुरे, अमृत दयासी फिके पुरे, अमृत दयासी फिके पुरे. जीव गुण दीन अमृत तरस, जीव गुण दीन अमृत तरस, हो अमृत दयासी फिके पुरे, अमृत दयासी फिके पुरे, अमृत दयासी फिके पुरे, अमृत दयासी फिके पुरे. आता कसं चालेल जीबीच? एक नामदेवराचा दुसरा अभंग आहे. समर पिली वाणी, समर पिली वाणी, समर पिली वाणी, हरी समर पिली वाणी. आता जीभ झाली बरोबर आहे ना. आता राहिली हात. हे हात आहेत ना हात. हाताला कसं वाटतंय? घड्याळ राहावं बरोबर आहे ना, छल्ले राहावं. हे हाताचा गुण आहे, चांगलं राहतंय, नखपालीस राहावं काला का. पण हाताचं भूषण नाही, हाताचं भूषण आहे दान काला का. हाताचं भूषण आहे टाळी. एक वेशीचे महाराज आहेत, त्याचं नाव आहे चोखोबराया. त्याची यापा पंढरपुरात किती राहा, किती शेंड्या राखा, कशाचाही त्याग करा. पण पहिली समाधी येशीची आणि दुसरी समाधी ओबीसीची, कळालं ना. चोखोबराया येशी आणि नामदेव महाराज ओबीसी. चला आळंदी, आळंदीला चला. आळंदीला ज्ञानोबराच्या गाभाऱ्यामध्ये महाद्वारामध्ये समाधी ओबीसीची, त्याचं नाव हैबत बाबा. ज्ञानोबराच्या सोहळ्याचे पहिले शिल्पकार कोण आहेत? हैबाबा. आणि ज्ञानोबराच्या सोहळ्याचे अध्यक्ष होते आपले निवृत्ती महाराज हंडे, आपले होळ समुद्र तुमच्या इकडेच कर्नाटकातले. बघा ना, हे पहिल्यापासूनच आहे कळलं का. आणि बघा ना, आणि मी बी ओबीसीच आहे हा, म्हणून तर मला घेतला हौसन कीर्तन करायला ना. अरे लक्षात, आता तुम्हाला कान सांगितले. दसरा दिवाळी त्याची आमास, दसरा दिवाळी त्याची आमास, दसरा दिवाळी
बसल्या बसल्या उग बसायचं नाही लक्ष्म्या पुढे सामायन ठुल्यावनी. लक्षात आलं ना हे बसण्याकडे जबाबदारी आहे. अभंग केला ना चेरना बघा किती सुंदर प्रमाण म्हणलं. मला असं वाटालंय माझ्या खिशातले 500 रुपये देवटी महाराजाला द्यावं पण ते गोसायाचे कसे घेतील घेतील. कीर्तन कळालं ना. हा देणार येत ना ते घेतील कस कळालं ना. हे पा असे वाघ बहादर लाकडे महाराजसारखे कृष्णा महाराज झाले ना जीव वळून टाकावं लागतो इतकी ताकद आहे. कळालं ना. हे सोपं नाही. हे मोठ्या मोठ्यांची कृपा आणि मोठ्या मोठ्याचे पाठीवर हात पडलेल्याचं हे प्रतीक आहे. हे आवाज लक्षात आलं ना सगळ्यांचे. हे सोपं नाही महाराज. हे रे गबाळ्याचे सोपं नाही महाराज. लक्षात आलं ना. हे पा कसलाही महाराज आणा 5000 आणा 25000 आणा फुसकी फटाकडी आणा भजने नसल्या पटका घेऊन तर बघलंच जाईल. बरोबर आहे ना. महाराजाचा मोठेपणा महाराजाचं वैभव कशावर आहे भजन्यावर आहे. भजने महाराजाचा प्राण म्हणजे कोण आहे भजने. हरी तैसे हरीचे दास. लक्षात आलं ना. ह्या 3 वाघायला पाकिट देऊन छले घातले तरी अंगावं नाही. छले कळाली की घालू नका उग म्हणायला. एक नाही तर नाही तर बाया म्हणते यार मायामचे 2 मनी जाऊ द्या पण घालू ताची सकू असं नाही. बरं एक मल्लो सहज कळालं ना. लक्षात आलं का. हे पा देश मातीत गेला कार्यकर्त्यामुळं देशाचे रक्षकच भक्षक झाले. कीर्तन कळालं ना. शाळा मातीत गेल्या शिक्षकामुळं. बरोबर आहे. कुणामुळं घर मातीत गेले सासाईमुळं. बघायला काय म्हणा का. राग यालाय का आला तर काय करणार. बरोबर आहे का. घर कोणामुळं मातीत गेले कुणामुळं सासाईमुळं. बाया कपाळाला कुंकू लाईनात महाराज मालकाचं दर्शन घ्यायला की उठलं की खाली आत गुडू गुडू गुडू. हा सुन बघायल्या सुन तर चलत चलतच खाली आहे. नाही बरोबर आहे का चुक आहे. बरोबर आहे. शाळा कुणामुळं गेल्या. हा लेकर पराती वाजवायले त्या शिक्षक खिचडी खाली काय देत गेला. हा सत्य बसले कार्यकर्त्यामुळं. सत्य कुणामुळं बसले. पण आपल्या गावातले कार्यकर्ते सुद्धा जीव तोडून आणि हे आपलं जे देवी आहे ना ही आई आहे ना हे झाजवल्ले अग्नीचं दैवत. बरोबर आहे ना. आपली जे पीठ आहे हे कहा झाजवल्ले दैवत आहे अग्नीचं. हे अग्नीचं घर आहे. इथं हात लावायचं मत नाही. कीर्तन कळालं ना. गावाचं नावच आहे भवानी बेलगा. म्हणजे हिजं सारखी ताकद आहे आपल्या शक्तीमुळे. म्हणून भजने चांगले महाराज चांगले वाजविणार चांगले चांगल्या पद्धतीनं अभंगाचं चरण. दसरा दसरा या शब्दाचा अर्थ 10 इंद्रिय. बरोबर आहे ना. हे 10 इंद्रिय कळलं का. ज्याला शरीर कळालं ज्याला कान कळाले ज्याला डोळे कळाले ज्याला तोंड कळालं ज्याला हात कळालं आणि ज्याला पाय कळाले ना त्याची दिवाळी आहे. त्याचीच काय झाली दिवाळी. आणि ज्याला कान कळाले नाहीत हात कळाले नाहीत डोळे कळाले नाहीत परापचंती मध्यमाने च्या वाचा कळाल्या नाहीत त्याला त्याला दिवाळी झाली नाही त्याला शिमगा झाला त्याच्या जीवनामध्ये. काय झाला शिमगा झाला. मग तुम्हाला काय कळणं महत्वाचं आहे. शरीर कळणं महत्वाचं आहे. अगोदर काय कळालं पाहिजे शरीर. आपण ह्या परिसरामध्ये या गावामध्ये ह्या भवानी बिजलगावामध्ये जन्माला आलोत. आपल्या खानदानाला आपल्या गावाला आपल्या वारडाला आपल्या घराला गालबोट लागलं नाही पाहिजे आणि आपल्या माईबापाला खाली बघायची वेळ आली नाही पाहिजे. कळालं ना. ह्याचं भान ठेवणं ही तरुणाची गरज आहे. बरोबर आहे ना. जवळजवळ आता 9-10 आपल्याकडे आचारसंहिता पाहिजे. भिंगरीचं टोपण फुटलं नाही पाहिजे. बरोबर आहे का चूक आहे. बरोबर आहे का चूक आहे. बरोबर आहे का चूक आहे. बरोबर आहे ना.
नाही तर काही माणसं लईच नंबरी महाराज वार्डक्रम तिकडं काय चालले आपल्याला काय माहित आहे. हा बेसरमाच्या फोकानं झोडप पाहिजे बदमाश म्हणून. हा तन कळालं ना बरोबर आहे का चुक आहे हे तुम्हाला रागायला हरकत नाही. कोणी तारीख घेऊ अगर न घेऊ त्याच काही मला टेन्शन नसते. हा मी आरमुटन इच्छितर माणूस आहे. हा कोणी म्हणते एका गावात म्हणाले आपल्या गावात येऊन एवढं दाब आले एवढ्याच्या पुढे काय करणार या अंगावर पड्या पड्या एकरा तरी चावू तू झोकायचे काय एक दिसचं आहे का कळलं ना तुम्हाला काय चाललंय. दहा इंद्रियाचं ज्ञान सांगायलो दसरा कुणाला होत आहे ते हे कान आहेत ना ह्या कानामध्ये सोनं घालू नका कानामध्ये बिगबळी घालू नका या कानामध्ये घोसफुलं घालू नका. या कानामध्ये काय कानाचं भूषण हे दागिना अलंकार नाही कानाचं भूषण आहे कीर्तन ऐकणं कानाचं भूषण आहे हरिपाठ ऐकणं कानाचं भूषण आहे भागवत कीर्तन हरिपाठ सगळं ऐकणे. एक महाराजांचं प्रमाण आहे तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. नामदेवरायाचा एक अभंग आहे बघा सर्वनाचे मिशे बैसावे योनी साम्राज्य त्रिभुवनी सुखे नादे साम्राज्य त्रिभुवनी सुखे नादे साम्राज्य त्रिभुवनी सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा 52वा अखंड हरिनाम सप्ताह भवानी विजलगाव तालुका कमालनगर जिल्हा बिदर.